नमस्कार मैत्रिणींनो पूजा रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माझ्या पद्धतीची अगदी मऊ मौलूसलुषित पुरणपोळी कशी बनवायची हे दाखवणार आहे चला तर आता वेळ न घालवता आपण लगेच सुरुवात करू तर या ठिकाणी मी एक भर अशी हरभरा डाळ घेतलेली आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून एक ते दीड तासासाठी पातेल्यात मी भिजत ठेवली होती तर डाळ आता बऱ्यापैकी भिजलेली आहे आता कुकरमध्ये मी फक्त दोन शिट्ट्यामध्ये ही डाळ शिजून घेणार आहे कारण आपण एक ते दीड तास याला भिजवलेलं असल्यामुळे ही डाळ पटकन शिजायला मदत होते तर यामध्ये मी दोन ते तीन तांबे असं पाणी टाकलं आहे आणि थोडीशी हळद आणि थोडंसं तेल हळदीमुळे पुरण हे एकदम पिवळसर आणि चवदार लागतं पोळी पण दिसायला छान होते तर आता एक दोन शिट्ट्या होईपर्यंत मी गॅसवरती ठेवते तोपर्यंत आपण पोळ्यासाठी पीठ मळून घेऊ तर या ठिकाणी गव्हाचं पीठ मी अगोदर चाळणीने चाळून घेतले आणि त्यानंतर वस्त्राने गाळ केलं आहे म्हणजे पुरणपोळी ही एकदम मऊ लुसलुशीत होते थोडं थोडं करून पाणी याच्यामध्ये टाकून आपल्याला नेहमीप्रमाणे मळून ठेवायचं आहे जवळपास एक अर्धा तास तरी भिजत ठेवायचं तर त्यासाठी मी कॉटनचा पांढरा ओला कपडा यावरती झाकलेला आहे म्हणजे पीठ आपलं मस्त मऊ लोण्यासारखं होईल तर आता पीठ मी भिजत ठेवलेलं आहे तर पाव किलो असा मी गूळ घेतला आहे तर तो खिसून घ्यायचा तर गुळाऐवजी तुम्ही साखरसुद्धा घेऊ शकता तर इकडे आपलं फक्त दोन शिट्ट्यात म्हणजे पंधरा ते वीस मिनटाच्या आतच आपलं हे पुरण शिजून झालं हे पहा एरवी जर आपल्याला डाळ शिजवायची म्हणली तर जवळपास पाच सहा शिट्ट्या कराव्या लागतात तर आता डाळ आपली शिजून झाली आहे तर चाळणीमध्ये मी गाळून घेते आणि जे हे डाळीतलं पाणी आहे तर ती मी आमटीसाठी वापरणार आहे तर आता आपल्याला ही डाळ दळून घ्यायची आहे तर त्यासाठी मी पुरणाची चाळणी वापरत आहे आणि पावभाजीचा जो घोटे आहे त्याच्या साहाय्याने ही डाळ पटापट होते एक पाचच मिनटामध्ये तर तुम्ही पाहू शकता हे पहा पुरणपात्र असेल तर त्याच्याने सुद्धा आपल्याला करता येईल किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा ही डाळ आपल्याला दळता येईल डाळ शिजते वेळेस आपण याच्यामध्ये हळद आणि तेल वापरले तर ही डाळ एकदम मऊ अशी शिजून झाले तर याच्यामध्ये मी जायफळ टाकत आहे आणि या जायफळानं काय होतं पुरणामध्ये आणखीनच गोडी येते म्हणजे पुरण हे गोड होतं आणि त्यानंतर वेलची पूड आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर हा खिसलेला गूळ गूळही मिक्स करून झाला आहे तर गॅसवरती आपल्याला फक्त पाच ते सात मिनटासाठी हे पुरण फेटून घ्यायचे म्हणजे घट्ट होईल इतपत चमच्याने कंटिन्यू आपल्याला हे फेटतच राहायचे म्हणजे बुडायला लागू शकतं तर आता आपलं पुरण घट्ट चांगलं झालं आहे तर मी ताटामध्ये थंड करायला ठेवलं आहे आणि पोळ्यासाठी हे पीठ आपलं भिजून झालेलं आहे तर पोळ्या करण्यापूर्वी फक्त याला आपण थोडंसं तेल आणि पाणी लावून मऊ करून घेऊ सुरुवातीला घट्ट सर मळलं होतं तर तुम्ही पाहू शकता यावरती आपण ओला कपडा ठेवल्यामुळे हे पीठ एकदम भारी असं भिजून झालंय तेल पाण्याने ही पोळी मऊ लुसलुशीत होते अशा पद्धतीने तुम्ही पीठ मळून पहा पोळ्या या प्रत्येकालाच करता येतात येत नाही असं कोणालाच नाही फक्त करण्याच्या पद्धती थोड्या वेगवेगळ्या तर माझ्या या पद्धतीचं तुम्ही करून पाहा तर आता आपण पोळी करणार आहोत तर छोटा मी पिठाचा गोळा घेतला आहे आता तेवढंच ते आपल्याला पुरण यामध्ये भरायचं आहे जेवढी आपण लाटी घेतलेली आहे तेवढं जर पुरण घेतलं तर पुरण कमी पडत नाही आणि जास्तही होत नाही एकदम परफेक्ट अशी पोळी जमते तर हे पहा अशा प्रकारे मोदकाची जशी पारी करतो त्याप्रमाणे करून आपल्याला यामध्ये पुरण भरायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची ही स्टेप आहे ही स्टेप जर जमली तर पोळी ही फुटत नाही फक्त हे तोंड व्यवस्थित बंद करायचं हे उरलेलं पीठ मी बाजूला काढून घेते आणि बरेच जण पोळी लाटण्यासाठी कपडा वापरतात तर तुम्ही पाहू शकता बिना कपड्याची सुद्धा पोळी एकदम भारी होते सुरुवातीलाच थोडंसं जास्त पीठ लावायचं जा। आणि ज्या बाजूने आपण तोंड बंद केलं होतं ती बाजू आपल्याला वरतीच ठेवायची आहे आणि हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे आणि पोळी ही सगळीकडे सारखीच लाटली पाहिजे काठीने सुद्धा हे पुरण आलं पाहिजे तर त्यासाठी फक्त आपल्याला दोन बोटामध्ये बेलणं धरायचे आणि काठाने हे पुरण आपल्या साईडने ओढायचे म्हणजे काठापर्यंत पुरण येईल तर तुम्ही पाहू शकता एकदम गोलगरगरीत तशी आपली पोळी तयार झाली आहे तर गॅसवरती तवासुद्धा गरम झाला आहे तर थोडंसं चमचाभर तूप टाकून घ्यायचं पुरणपोळीला तुपाशिवाय मजाच नाही त्याच्यामुळं सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत तूपच मी वापरते जवळपास सगळ्या पोळ्यांना अर्धी वाटी तरी तूप लागतं तर हे पहा तुम्ही पाहू शकता कडेकाठीने आपली ही पोळी टमाटम फुगलेली आहे तर वरून सुद्धा थोडंसं आपल्याला तूप लावून घ्यायचंय मंदाचेवरती मस्त पोळी आपल्याला कडेकाठीने भाजून घ्यायचे तर अशा प्रकारे मी दोन तीन पोळ्या करून घेतल्यात तर मैत्रिणींनो तुम्ही ही माझी जी पद्धत आहे ती घरी नक्कीच करून पहा आणि आवडल्यानंतर आपल्या ग्रुपवरती पुढे खूप खूप शेअर करा तुम्ही या पद्धतीचे घरी करून झाल्यानंतर मला कमेंट्स कळवायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद